नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण काही महत्त्वाच्या कन्सेप्ट पाहणार आहोत. काल आपण एक्सपेन्सिसचे दोन प्रकार पाहिले. तिसरा प्रकार आज आपण त्याची चर्चा करणार होत असं तुम्हाला बोलले. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्डिचर, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्डिचर. In nature, these expenses are as like a revenue. Means these expenses incurred day by day routine. Daily expenses, revenue expenses occur daily. Done. We have to done to run the business. These expenses, revenue expenses, ये अपना business दैनंदिन चालवण्यासाठी करावे लागतात. पण त्यामधला deferred म्हणजे काय? तर इट इज ॲज लाईक नॉट अ कॅपिटल नॉट अ रेव्हेन्यू. हा कॅपिटल एक्सपेंडिचर पण म्हणता येत नाही, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर पण म्हणता येत नाही. असा हा एक्सपेन्सिसचा प्रकार. आपण एखादा खर्च केल्यानंतर एक वर्षापेक्षा जास्त कालखंड त्या खर्चापासून आपल्याला काही जर बेनिफिट मिळत असेल तर त्या खर्चाला आपण डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो. अँड एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रेव्हेन्यू इन नेचर, अँड एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रेव्हेन्यू इन नेचर. नेचरमध्ये स्वरूपामध्ये तो आपल्याला रेव्हेन्यू सारखाच दिसेल, बट बेनिफिट ऑफ विच इज नॉट एक्झिक्युटेड विद इन वन इयर. एका वर्षामध्ये त्याचा आपणाला बेनिफिट दिसून येणार नाही लॉंग टर्म, बट ॲज नॉट लाईक कॅपिटल एक्सपेंडिचर. एखादी मशिनरी घेतली, 20-25-30 वर्ष आपण ती मशिनरी वापरू शकतो, बट डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज युजफुल फॉर 1 to 5 years, 7 years, 10 years ॲज लाईक दिस. विच आर दे, कोणते असतात हे खर्च? सपोज ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 5 years, तुम्हाला कल्पना असेल एखाद्या प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून काही कंपन्यांनी हिरो हिरोईन खेळाडू यांना करारबद्ध करतात. तुम्ही पाहत असाल सध्या IPLचं मोसम चालू आहे, क्रिकेटचे मॅचेस पाहत आहे. विराट कोहली MRF ची बॅट घेऊन सदैव खेळतो, त्या बॅटवर MRF चं स्लोगन असतो इथून क्रॉसची लक्षात. याचाच अर्थ MRF कंपनीनं विराट कोहलीला जोपर्यंत तो क्रिकेट खेळत आहे तोपर्यंत करारबद्ध केलेलं आहे. ही वर्ष तो क्रिकेट खेळत असेल आणि तितक्या वर्षासाठी त्याला MRF कंपनीकडून मानधन देण्यात आलेलं आहे. ही झाली ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 4 years, 3 years, 5 years, 10 years as like this. Advertisement in nature revenue. जाहिरात हा आपला रेव्हेन्यू नेचरचा खर्च आहे, परंतु तो दीर्घ कालखंडासाठी ॲडव्हान्स दिला आहे. दीर्घ कालखंडासाठी ॲडव्हान्स एकदाच दिला आहे, मात्र 10 वर्षाच्या, 15 वर्षाच्या, 5 वर्षाच्या, 10 वर्ष अशा या मुदतीसाठी केलेलं असेल तर त्या खर्चाला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. इज द मेन ऑफ दिस डिफर्ड रेव्हेन्यू. Once again, I will tell you a thing. An expenditure which is basically revenue in nature. Asa kharcha, deferred revenue expenditure means asa kharcha ki to swarupanusar revenue prakaratach yeto. Mhanje dainandin karava lagnara kharcha. Vyavsay chalavnyasathi dainandinritya honara kharchatlaach bhag ahe to. But benefit, benefit means labh. But the benefit of which tyacha लाभ आपणाला इज नॉट एक्सपेंडेड विद इन वन इयर. एका वर्षामध्ये स्वतः सर्व बेनिफिट मिळेल असं नाही, लॉंग टर्म बेनिफिट आपल्याला त्याच्यापासून मिळत राहतो. अशा खर्चाला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 5 years घेतो, मग हा खर्च कसा काय?
kaadaycha where it is to be posted, the amount should be posted on the asset side of balance sheet. आपणाला ही ॲडव्हर्टाईजमेंट हा तसा आपला खर्च आहे पण पाच वर्षासाठी एकदम केलेला आहे म्हणून आपण ती आपली मालमत्ता समजायची. ती काय समजायची? मालमत्ता. आणि मालमत्ता बाजूला ते रोखवायचं आणि प्रतिवर्षी आता पाच वर्षासाठी 50,000 रुपये दिले असतील तर प्रतिवर्षासाठी किती हो? प्रतिवर्षासाठी 10,000 रुपये. ते 10,000 रुपये त्यामध्ये काय करत जायचं? प्रतिवर्षासाठी वजा करत जायचं. अशा पद्धतीनं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नोंदवले जातात. जनरली ॲडव्हर्टाईजमेंटसाठी हा बऱ्याच वेळा आपणाला भाग येत असतो. किंवा आता सेकंड हँड राईट्स बाबतीत येतो. आता अनेक नवीन पद्धती आली आहे व्यापार संघटनामध्ये फ्रँचायझी. फ्रँचायझी म्हणजे एखादा मेन प्रॉडक्ट उत्पादक असतो त्याच्या नावाचा वापर करून आपण या ठिकाणी त्याचा बिझनेस करायचा. आपण सगळं करायचं फक्त त्याचं नाव वापरायचं आणि त्याचं नाव वापरल्याबद्दल त्याला आपण काहीतरी मानधन देत असतो. अशा पद्धतीनं त्याला आपण म्हणतो डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. यानंतर आपल्याला पाहिजे डिस्काउंट ही संकल्पना. डिस्काउंट, सवलत, सूट असं म्हटलं जातं. का तुम्हाला बऱ्याच जणांना कल्पना असेल डिस्काउंट कुठं आपणार नव्हतं? वेन वी आर गोईंग टू पर्चेस समथिंग, वेन वी आर गोईंग टू पर्चेस समथिंग आफ्टर द पर्चेस, वेन वी आर गोईंग टू पे द अमाऊंट ऑफ पर्चेस ऑफ गुड्स, देन वी हॅव इंटरेस्ट पेड टू गेट सम डिस्काउंट. आपणाला काहीतरी सवलत मिळावी अशी आपली अपेक्षा असते असा डिस्काउंट. या डिस्काउंटचे दोन प्रकार पडतात. वी हॅव टू टाइप्स, ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट म्हणजे व्यापारी सूट. व्यापारी किंवा सवलत. आणि कॅश डिस्काउंट म्हणजे रोख सूट किंवा सवलत. अ डिस्काउंट विच इज गिवन टू इन्क्रीज इन टू सेल्स. अ डिस्काउंट विच इज गिवन टू इन्क्रीज इन द सेल्स. ट्रेड डिस्काउंट हा विक्रीमध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातूनच प्रामुख्याने दिला जातो. व्यापारी सूट, व्यापार वाढावा या दृष्टिकोनातून ट्रेड डिस्काउंट दिला जातो. It is never shown in the books of account. It is never in the books of accounts. Trade discount is never shown in the books of accounts. It is given to increase into sales. Trade discount is given increase into sales. Then it is never shown in the books of accounts. हा कधी अकाउंटच्या पुस्तकामध्ये दाखवायचा नाही, नोंदवायचा नाही. ओनली इट इज टू बी कॅल्क्युलेटेड ऑन द अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनच्या अमाऊंटवर याचं फक्त कॅल्क्युलेशन केलं होतं. हा कधी आपण पुस्तकामध्ये दाखवायचा नाही. हियर कॅश डिस्काउंट टू रिकवर द डेब्ट्स. हा डिस्काउंट का दिला होतो? टू रिकवर जर आपण उधारीवर मालाची विक्री केली असेल आणि ती उधारी वसूल व्हावी या दृष्टिकोनातून काही जर सवलती दिल्या असतील तर त्या सवलतीला आपण कॅश डिस्काउंट असं म्हणतो. टू रिकवर द डेब्ट्स. आपण उधारीवर मालाची विक्री केली. क्रेडिट सेल्स हा शब्द पाहिला पा. क्रेडिट सेल्स मधून डेटर्स निर्माण झाले आणि त्या डेटर्सकडून आपणाला ज्यावेळी पैसे वारंवार मागणी करून सुद्धा आपल्याला मिळत नसतात त्यावेळी आपण त्या डेटर्सला, त्या व्यक्तीला काही अभिलक्ष्य दाखवतो. आमिष देतो, तू 10,000 देणार आहेस ना, 9,500 दे, संपूर्ण टॉके. वारंवार त्यातला गोळ बंद घालत बसायला नको. म्हणजे 500 रुपयांत सवलत दिली. इज अ कॅश डिस्काउंट. ई रिकवरेबल टू रिकवर द डेब्ट्स. दिस डिस्काउंट इज गिवन टू रिकवर द डेब्ट्स. अँड सेकंड वन, द फीचर ऑफ कॅश डिस्काउंट. It is always shown in the books of account. It is shown in the books of account.
कॅश डिस्काउंट इज ऑलवेज शोन इन द बुक्स ऑफ अबूकोन. असा डिस्काउंट आहे की जो आपणाला नेहमी पुस्तकामध्ये दाखवावा लागतो. मग आपण याचा या ग्रेट डिस्काउंटचं मीनिंग सुद्धा करू शकतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ग्रेट डिस्काउंट? A discount which is never shown in the books of account and which is given to increase into sales. What is the meaning of trade discount? A discount is never shown in the books of account. Asa discount to ki jo kadhi pustakamadhe dakvla jat nahi, but it is given to increase into sales. This is the meaning of trade discount. A discount which is never shown in the books of account, but it is given to increase into sales. This is the meaning of trade discount. Then, what is the meaning of cash discount? A discount which is always shown in the books of account. But it is given when recover the debts. And it is given to recover the debts. It is always shown in the books of account and it is given to recover the debts. अशा पद्धतीने आपल्याला आज आपण फक्त तीन बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्र, रोज जास्त अभ्यासक्रम तुमच्या समोर न ठेवता मर्यादित अभ्यासक्रम घेण्यासाठी प्रमुख उद्देश छोट्या छोट्या टप्प्यामधून तुम्ही हा अभ्यासक्रम सुरू करत गेला. एकदमच जास्त प्रमाण तुमच्यासोबत जोडून जाण्याची शक्यता आहे. त्याच्याऐवजी छोटे छोटे भाग आपण त्याचे तयार करूया आणि दैनंदिनरित्या आपण ते थोडे थोडे स्पष्ट करत घेऊया. हे जे मी ब्लॅकबोर्डवर रायटिंग करून तुमच्यासमोर मांडत आहे, तुम्ही तुमच्या ज्या त्या विषयाच्या वहीमध्ये ब्लॅकबोर्डवर मांडलेली सर्व माहिती नोंदवलेली असली पाहिजे. ती नोंदवत करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.